मतदान प्रक्रिया सुरू असताना बऱ्याच घटना घडल्या. त्यामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासूनच फोन कार्यकर्ते सुरू झाले धर्मापुरीला, किंवा आम्हाला मतदान केंद्र येऊ दिना गेलेत, आणि काही लोक गेलेत तर त्यांना नुसतं शाई लावून मतदान करायला, त्यांची त्याची एकच माणूस मतदान करायला. म्हणून आम्ही माधव जाधव साहेब इथे आपलं बुथावर गेलोत. बुथावर गेले असताना त्या ठिकाणी आमच्या लगेच पाठीमागं ती सगळा जत्ताच आला. मी बुथवर गेलो तर बघितलं तर त्या CCTV कॅमेऱ्याला वायरच नाही जोडलं. तर म्हटलं CCTV बंद कशामुळं? इथं असंच असतंय, इथं असं असतं म्हणलं तर आमच्या थोडे बाचाबाची इथे झाली. मग त्या ठिकाणी पिन लावायला मी त्या अधिकाऱ्याला भाग पाडलं, मी तुला सस्पेंड करतो. मग तर या ठिकाणी सगळं धर्मापुरात असा प्रकार झाला. तोवर तर तिकडं ते जलालपूरहून फोन आला. मग ताई गुट्टेताई, राजेश देशमुख, माधव आप्पा, आम्ही जलालपूरच्या तिथे गेलो. तोवर तर गुट्टेताईच्या PA तोवर मारलं होतं. गुट्टेताईच्या PA मारलं, गुट्टेताईचा मोबाईल गेला तिथं पुन्हा. तिकडे गेलं तर महिलांना सांगितलं की महिला ज्या मताला गेल्यात त्या महिलांचा आरोप होता की फक्त तिथं दोघंजण माणसं उभं आहेत. दाबा ही दाबा ही दाबा ही दाबा ही दाबा, नुसतं शाई लावायला ही दाबा, शाई लावायला ही दाबा. तर ही एक अराजकता तिथं जलालपूरमध्ये झाली. मग त्याही महिलांनी सांगितलं आम्हाला कैफियत, किंवा आता कसं काय मतदान करायचं, कशाला मतदान जायचं. एकजण तर मला मी आळंद देऊन आलो मतदान करायला. आळंद देऊन येऊनसुद्धा माझा काही मतदानाचा काही उपयोग होईना गेला. मग ती झालं की मग बँकवालनीत बूथ ताब्यात घेतलं. म्हणलं की आम्ही बँकवालनीत गेलो. बँकवालनीमध्ये तर काय सर्रास एकच माणूस बटन दाबायला. मग मी मध्ये बूथवर गेलो, माझ्या बॉडीगार्डलाही धक्काबुक केली, त्यालाही मध्ये येऊ दिलं नाही. आणि माधव आप्पा ही तर मागा गुट्टेताई, माधव आप्पा, राजेश देशमुख. मग त्या ठिकाणी जाणीवपूर्वक माधव आप्पावर तिथल्या बूथ एजंटांनी हल्ला केला. ही सगळी अराजकता पळीमध्ये जी झाली तयार झाली. कुठल्याही बूथवर मतदान झालेलं नाही, सगळीकडं बोगस मतं झाले. पळी शहर पूर्ण ताब्यात घेतलेले. 122 जी बूथ आहेत त्यांची, ते त्याच्यात जे हायकोर्ट सांगतं आहे अतिसंवेदनशील घोषित करून इथं कॅमेरे लावा, तिचे ब्रॉडकास्टिंग करा, त्याला पुन्हा ती ही करून त्याला सुरक्षेसाठी CRPFचे जवान नाही करा, CRPFचे. तर ती काहीच नाही, कुठलीच व्यवस्था नाही. इथलेच सगळं यंत्रणा आपलं, पोलीसमध्ये जात नाही, कुणी कुणाला विचारित नाही यायचं. सगळ्या बूथमध्ये 10-15 माणसं असतात, तेच बटणं दाबतात. ते सगळं दहशत जे वातावरण केलं आहे, या दहशतीच्या अंतर्गतचं जी ही जी बोगस मताची जी प्रक्रिया, ही आमची इच्छा आहे किंवा हे थांबलं पाहिजे आणि ह्या 122 बूथवर फेरमतदान झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे.